बाकीचं काय देणार घेणार नाही, आवर्जून सांगतो. त्याने एक दोन मुद्दे मांडले, तेवढंच घेतो. आता त्यांची तवळ कापत नाही बसत, चाल माझी चांगली पाठ आहे, मी अनेक वेळा कार्यक्रमात लावलेली आहे. हुई आखनम और ये दिल मुस्कुराया. खरंच खरं सांग सुंदर स्तवन चांगली आहे. आणि बऱ्याच दिवसाने माझीला पण चांगलं म्हणाले गोवा स्तवन चांगली लावली असं बोलते. असो, मला म्हणतात टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा भिकाऱ्या, टाळ्या मागून नाही मिळत, टाळ्या सचिन मोहने गमावलेल्या आहेत. आता बोललाय जरा आरंग, आता येतोय थोडा थोडा लाईन मध्ये कार्यक्रम. आणि सदालाल घराण्याचं नाव हे माझ्या बारीमध्ये नेहमी वा म्हणून म्हणतो. तुमच्या कानात हंदीर मुतला आहे, कान सकाळी साफ करा. आणि फक्त जितूदादा सांगा आणि नुसत्या झिमन बोलच्या द्वारे टाकू नको, आपल्या बघू नका, लोकांच्या पण बघत जा. माझ्या स्तवन संपल्याच्या नंतर श्री गजान महाराज गावदेवी वाहते बोल शक्ती वाहते अखंड सदालाल घराण्याचा दर कार्यक्रम, दर कार्यक्रमात आहे. आठवण करून देतो तुम्हाला, जितूदादा माझ्या बाल्या तुमच्या भावाला लागणीचा नेता असा भावाचा एक दिवस चावा घे सचिन बुवा म्हणतात मला. उगाच नाही बोलत आम्ही, मग आम्ही काहीतरी समाजाला दिलेलं आहे, पेरलेलं आहे, म्हणून म्हणतो आमच्या नादाला तुम्ही लागायचं नाही. ते तुमचं काम करणं, ते तुमचं कामही नाही, आज वेळ कमी आहे म्हणून. आणि म्हणतात झिम्मा, आता यांचं नाव झिम्मा, मी घेतला झिम्मा, केलं झिम्मा. आणि म्हणतात फुगडी फक्त बायकांनी, किती व्हिडिओ दाखवू बापे फुगडी घातलेली, किती दाखवू बाप्यांनी फुगडी घातलेली. अरे पंढरीच्या वारीमध्ये वारकरी आजही आनंदाने फुगडी घालतात, त्यांना काय म्हणणार. विजय पटेल पटला पंढरीच्या वारीमध्ये वारकरी धोतर घालून टोपी घालून सदरा घालून आजही बघा तुम्ही, हा कधी हा जाणारच नाही, हा बारमध्ये नाही, हा पंढरीला राहिला, हा बुवा बारमध्ये नाही पण पंढरीला राहिला. माहिती कसं पडत इमान कसा जमली उतरतो तो सचिन बुवा ऐका. आणि म्हणून आवाजून गवळण पटवण्यासारखीच गायली आहे, वार बरोबर लागलाय, गेरबी बुवा एवढा नाही पागल झाली, चांगला वार केलेला आहे त्यांना. आणि त्यांना कळलं, त्यांनी मान्य केलं, मी असं बोललो बुवा तुमची सदा लालच असतो. आता आमचं घराणं आहे, तुम्ही मस्करीत बोला किंवा कशा अर्थानं बोलला पण शेवटी लागल्यावर तुम्ही बोलला म्हणून तुम्हाला दिला, म्हणून तुम्हाला दिला. आपल्यावर जेव्हा येते ना आपली जळते, म्हणून तुम्हाला चांगला वार दिलाय. म्हणून जास्त वेळ ना सगळी त्यांची फटिंग फटिंग का असं सगळे आणली होती. जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती, दिन नहीं गुजरता है रात नहीं होती, नयो लगदा दिल तेरे बिना. आज सगळं झालेलं आहे म्हणून ऐका. गवळण देऊ, गवळण सुद्धा कापलेले, गवळण सुद्धा कापले, पण दादाने सारखा इकडून चालू झाला यांसारखे का. म्हणून एक गाणं फक्त एकच घेणार आणि कार्यक्रमाचे सांगता करणार. मागे सांगितलं नवरी म्हणो नवरा म्हणो दक्षिणा ऐका. म्हणून देत नाही आता अगर अंबाग माझ्या जीवाची लढकी वांचिता देत नाही बसायला. त्यांनी सांगली गवळण काही त्यांच्या मनानं त्यांच्या ह्याच्यानं सांगले बरेच वर्ष या ठिकाणी वसंत भोईर बुवांची गवळण आहे बरेच वर्ष पेसे डरडा. आता तेच शब्द फक्त त्यांनी चाल बदलून मांडले असो त्यांची त्यांना लागला, त्यांना वाटतंय धरून मांडी घालते हंडी आतमध्ये नवदेव बोला. लोकांना कळत नाही काय पुरा काढताय लोकांना तुमचा काय. म्हणून सांगतो तुम्ही पाणी टाका आता थोडा पाणी जरा टाकत जा तुम्ही बुवा, कारण मग शब्द पिसलत जातात, शब्द बदलतात तुमचे. म्हणून म्हणतो थोडस पाणी टाकत जा, अजून पावसाला टाईम आहे, पाऊस नाही पडायला लागला मुंबईत नाही गावाला असं म्हणून म्हणतोय. पहिल्या गाणं म्हणाय लागाय खाली चार
ठिकाणी बरीचशी मंडळी मी अजिबात नावं घेतली नाहीत, मला माहिती नावं होणार नाही, अमोलदादा भोसले नऊशे गावात कार्यक्रम केला मंडळी या ठिकाणी आलेली आहे, मंगेशदा यादव बरीचशी मंडळी कलगीतर उन्नती मंडळातील या ठिकाणी उपस्थित आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही, मला म्हणायचं आहे काय लक्ष असू ज्ञानाच ज्ञानाचे कणकण हृदयात साचवी पुरणाऱ्याला पुरणाऱ्याला मी जिद्दीने वाचवी आणि लय हुशारी करू नको इच्छु जीवन बुवा असा सचिन बुवा बघ तुला कसा फोटा वर्णाची म्हणायचंय काय म्हणायचंय काय बघा मी कधी गुरुवार यांना घराण्याला यांच्या कधीच बोललो नाही, बुवांचं नाव आहे देवेंद्र भानू झिमन, मी अनेक वेळा सांगितलंय यांनी मला परवा कोट देण्याचा प्रयत्न केला जमला नाही बुवांना, आज महिन्यानं परत एकदा ते तोच विषय गातो त्या महिन्यात कोट देतात का गो म्हणायचंय काय लक्षात तुम तुम रहते हो धड़कन की तरह मग पुढचं तुम्हाला सगळं ठाऊक आहे ऐका मग सांगतो विषय आहे विषय बुवांच्या बाबांना बोलला त्यांना सुद्धा मला समजलं आदराने सांगतो भानूला हा तुझा तानूला सांगतो भानूला हा तुझा तानूला येणं झाला येणं झाला वया केला येणं झाला वया केला असुनी ज्ञानाची रास हस्तिनापुरात ज्ञानाची घनाची रास होती तरी एकशे गौरव मिळाले, लोक म्हणतात शंभर होते शंभर नव्हते एकशे एक होता एकशे एक एकवी मुलगी होती धृतराष्ट्राला आवर्जून सांगतो कोणाला माहिती असेल नसेल हे सांगणार नाही गो असतं मग दुर्योधनाची पत्नी तिचं नाव भानुमती त्या भानुमतीला लक्ष्मणा नावाची मुलगी आणि लक्ष्मण कुमार नावाचा एक मुलगा झाला अर्जुनाचा पुत्र जो चक्रव्यूहामध्ये मारला गेला अभिमन्यू त्याच्या हाताने त्या लक्ष्मण कुमारचा वध झाला विशेष आई नाव ना तीन दिवस जाणारा बुवा रातभर दे वेळ तयार म्हणून सांगतो हा तुझा तांडा झाला वाया केला सुनी ज्ञानाची रास पण तुझ्या नावाचा केला तुझ्या नावाचा केला यानपुरा सत्यनास तुझ्या नावाचा केला यानपुरा सत्यनास आपले पाय
त्या बापाचे नाव सांगतो मानू नका हो तुम्ही हरात ज्ञानीवंतनो तुम्हा सांगतो महाभारताचा आहे हा भाग जरा भावावई विषय पटवू नके तिला जाने अंकुशाने गातो सभेमध्ये खास तुझ्या नावाचा केला यान पुरा सत्यानाश विषय द्यायचा मी तुम्हाला सांगितलंय त्या दिवशी माझ्या विषयाचा मागचा तरी भाग नाही तर पुढचा तरी भाग किंवा कट द्या तुम्ही अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलंय पण ते तुम्हाला जमलेत नाही पुढचा एक विषय देऊ का देऊ का दोन मिनिटं राहिले बघा आयोजक कुठे गेलं ऐका रावणाची बहीण शूर्प नका कलियुगात कोणत्या रूपात व्हावं तर मी शायरांना दोन तीन उत्तरं दिली ते अजूनही नाही म्हणतात मी त्यांना सांगितलं श्रीलंकेत एक गाव आहे महियांगना नावाचं एक गाव आहे 200 किलोमीटर श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून त्या ठिकाणी गंगा सुदर्शनी नावाची एक मुलगी आहे जशी शूर्प नकेला लक्ष्मणाने नाक आणि कान कापून विद्रूप केली होती ती सुद्धा तशीच जन्माला आली ती त्या ठिकाणी अजूनही वास्तव्यास आहे कोलंबो पासून 200 किलोमीटर मही यांना हे गाव आहे श्रीलंकेत अजूनही बघूनही कुणी इथल्या विषय वाचनातला आहे आणि म्हणून तसं सांगितलं गोवाला म्हटलंय ना गोवा म्हटलंय ना मग मी त्यांना उत्तर दिलं मी त्यांना सांगितलं जी आता शूर्पणखा या कलियुगात वावरते ती निद्रा देवी या नावानं वावरते आणि अक्काबाई हे तिचं स्वरूप आहे जसं आपण एखादा माणूस झोपत असेल तर त्याला म्हणतो तुझ्यावर अक्काबाई आली तर ते अक्काबाई तिचं स्वरूप आणि निद्रा देवी तिचं गो म्हणतात तरी पण नाही आणि मी त्याला तिसरं उत्तर दिलं आता युट्यूब फिट्यूबचा जमाना आहे तुम्ही सगळेजण वाचक आहात तुम्ही पाहता ऐकताय मी त्यांना अनेक वेळा सांगितलं ज्यावेळेस कृष्ण लक्ष्मणाने तिला विद्रूप केली मग ती कुरूप दिसायला लागली नाकावर नाक आणि कान आपले तापलेले दिसाय नको म्हणून तिनं पट्टी बांधली तोंडाला पट्टी बांधली आणि आता मुस्लिमांच्या स्त्रिया ज्या हिजाबमध्ये किंवा ज्या बुरख्यामध्ये फिरतात त्या शूर्पणखेच्या या वंशज आहेत असं मी त्यांना तिसरं उत्तर दिलं बोल तरी पण नाही म्हणतात असो मी अभ्यास करेन सांगेन मी अजून अभ्यास करेन नाही म्हणतात तो असो संजय शिंदे यांनी एखादं गाणं आपल्या विराटनगरीमधले तुमच्या परिचयातील या ठिकाणी कलाकार आहेत त्यांनी गावून अशी त्यांना विनंती आहे गोवा शकताय गाती 100% म्हणायचं आहे कारण गोवानी विषय विचारलाय शूर्पणखेचा गाताय गाणं नवीन त्यांना मी परवा दिलाय आया बाया लोक सांगू मी काय रडव्याला याच्या बहिणीचं कापलंय ना
लाजणे मुळीच्या पडव्या बोललाय त्याला पडव्याला म्हटलं पडव्याला म्हणजे विठ्ठलाचे जसे पडवे बघतो माझा शंकर आहे तो भक्त होता रावण राजणे मुळीच्या हा असो अशा बऱ्याच पटवून दिल्यात मला म्हणायचं कारण ऐका तुम्ही तो परेश लज्जा मारतोय मज्जा हा निर्लज्जा मारतोय मज्जा लक्ष्मण म्हणतोय लक्ष्मण हा निर्लज्जा रावणाला मारतोय मज्जा गेला घेऊन वै नीला गेला घेऊन वै नीला सीतेला त्याची वै हा निर्लज्जा मारतोय मज्जा गेला घेऊन वै नीला पन्नाक नाही भुवाच्या बहिणीला गेला घेऊन बहिणीला पन्नाक नाही भुवाच्या बहिणीला सांगतोय रामायणाची कथा पंचवटीतून पळवली सीता आया बायानो आया बायानो हा हो परम नाव सांगा तुमचं बाकीचा मला माहिती आहे माझंच गाणं प्रवीण पण सांगता प्रवीण पण सांगता 100 रुपये आया बायानो नलावया बायका तशा भांडता तशा रावणाची बायको म्हणलं तरी सगळ्या बायांना सांगते आया बायानो सांगू मी काय या गरव्याला याच्या बहिणीच कापलंय ना पण लाजणे मुळीच्या पडव्याला याच्या बहिणीच कापलंय ना मुळीच्या पडव्याला बरोबर नसला कुठला विषय पुरुषाला बोलतो लाज नाही मुलीच्या पांडुरंग साहेब संपवलं तुमचीच वाट बघतो कुठलं पडदा टाकता